महापालिकेच्या निवडणुकीचा आज मतदानाला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. प्रचंड कार्यकर्त्यांचा आपण पाहतोय या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. आजचा पहिला निकाल जो हाती लागला तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजय झाले. प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजय झाले. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एक काँग्रेसचा उमेदवार विजय झाला व एक आपला माणूस आपली आघाडीचा विजय झाला. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे श्याम पांडे सगळ्यात पुढे आहेत. माझ्यासोबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आहेत. काय त्यांना वाटतंय, कशा पद्धतीनं पुढचा टेम्पो राहील आपण जाणून घेऊयात. चौधरी साहेब काय सांगाल, पुढे काय होईल, काय वाटतंय आपल्याला? समसमान जागा मिळालेल्या आहेत. शिवसेनेला 3 जागा मिळाल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला 3 मिळालेल्या आहेत. अजून काही प्रभाग बाकी आहे, पुढे काय होईल, काय वाटतं आपल्याला? मला तर सकाळपासून पाहिलेच्या निकालानंतर शिवसेनेचे 2 आविंजी फुलपगार आणि आमच्या बनकरताई या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून आलेले आहे. आणि पुढे असं चित्र दिसतंय का नगराध्यक्ष होणार तो शिवसेनेचाच होणार आहे अशा प्रकारची आघाडी आत्तापर्यंतच्या मताधिक्यामध्ये दिसून येत आहे. जरी काही झालं तर ह्या शिवनेरेवरती शिवरायांचा भगवा झेंडा फडकेल अशा प्रकारचा आत्मविश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतलेलं श्रेय, शिवसैनिकांनी घेतलेलं श्रेय, यामध्ये आमचे देवरामजी लांडे असतील, बाकीचे माऊलीजी असतील, नाना असेल, त्याचप्रमाणे संजूबाया परदेशी असेल, त्याचप्रमाणे अतुलदादा परदेशी असेल, ही सर्व मंडळी पाहता प्रचारामध्ये चांगल्या प्रकारची भरारी घेऊन चांगल्या प्रकारचं काम आणि कार्य निवडणूक कार्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि यामध्ये पाहता आविलाही चांगली मतं मिळालेली आहेत, बनकरताईलाही चांगली मतं मिळालेली आहे. आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधला जोश पाहता नगराध्यक्ष हा कणखर नेतृत्वामध्ये तयार झालेला श्याम पांडे हा 100% होणार यात कुठल्याही प्रकारचा फरक आम्हाला जाणवत नाही. म्हणून आपला आवाज या चॅनलला आम्ही ग्वाही देतो का आजचा निकाल हा शिवसेनेच्या बाजूने नगराध्यक्षाचा हा 100% राहील, यात काही फरक नाही. चौधरी साहेब, काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, काँग्रेसला अवघी 1 जागा मिळालेली आहे, काय वाटतं आपल्याला? काँग्रेसला 1 जागा मिळालेली आहे. आज जर पाहता काँग्रेसच्या कार्यकर्ते देवरामजी लांडेंसारखे खंदे समर्थक आज शिवसेनेकडे आलेले आहेत. आणि काँग्रेसमध्ये पाहता काँग्रेसचे कार्यकर्ते पाहिले तर आज देवरामजी आमच्या संघाले त्यांचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि काँग्रेस जर कार्यकर्ते नसतील तर काँग्रेस पक्ष चालणार कसा? आज काँग्रेसचे 2 नेते आपल्याला पाहायला मिळतात परंतु कार्य दिसत नाहीये, त्यामुळं पिछेहाट होण्याची शक्यता आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सरकार आहे. जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आमदार सोनवणे आणि भाजपने एकत्र युती केली, त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रचंड पिछाडीवर आहेत आणि 1 जागा मिळाली ती फक्त आमदारांना मिळालेली आहे. कसं पाहता याकडे पुढे काय होईल असं वाटतं आपल्याला? आज जनतेला माहीत आहे युती शासनाची सत्ता आहे. युती शासनामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, पक्षनेते उद्धवजी साहेब असेल, वरती युती घट्ट आहे. आणि ह्या ठिकाणी केंद्रामधून निधी आणायला आमचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा भक्कम असल्यामुळं ह्या नगरपालिकेला लागणारा निधी हा खऱ्या अर्थानं खासदार साहेबांच्या माध्यमामधून या नगरपालिकेला मिळणार आहे. जनतेला याची खऱ्या अर्थानं ठाऊक आहे. कुणी जरी म्हटलं तर शरदराव सोनवणे आमदार आज आमच्या बरोबर आहेत, त्यांनी युती भाजप पक्षाशी केलेली आहे, परंतु ही युती ही अभद्र दिसत आहे. हे निधी आणू शकत नाहीत आणि लागणारा निधी हा नगरपालिकेला हा खऱ्या अर्थाने केंद्रातून येणार तो शिवाजीराव आढळराव पाटील या विभागाचे खंदे खासदार यांच्या माध्यमामधून येणार आहेत. या ठिकाणी ह्या तालुक्याच्या रणरागिणी आशाताई बुचके आहेत, त्यांची कामं समाजाला दिसत आहेत. देवरामजी सारखे खंदे समर्थक आज काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये आलेले आहेत. अनेक सरपंच शिवसेनेकडे आलेले आहेत. शिवसेनेचा कारभार पाहता कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी दिसत नाहीयेत. आणि भ्रष्टाचार करणारी लोक आम्ही बाजूला काढून टाकलेली आहेत. आणि म्हणून जनतेचा विश्वास आहे की या ठिकाणी आमचे जे उमेदवार आता पाठी आहेत की दीपेश परदेशी असेल, दीपेश बरोबर असणारे आमच्या त्या डीएड झालेल्या ताई आहेत, ते सुद्धा दोन्ही रिझल्ट आमच्या हातामध्ये जनतेच्या हातात दिसत आहेत की दोन्ही निवडून येणार आहे. आणि परदेशींनी जे केलेलं काम हे समाजासाठी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये शिवसेनेने मधुकर काजळे यांना उमेदवारी दिलेली नाही. मधुकर काजळे यांना बरीच मतं पडलेली आहेत, आज मात्र त्यांचा विजय होईल असं दिसत नाही. काय वाटतं आपल्याला, मधुकर काजळे यांना जी मतं जास्त पडलेली आहेत याचं श्रेय कोण?
कोणाला जातो आणि मधुकर काजळ्यांवर शिवसेनेने अन्याय केलाय का काय सांगाल? आज वाणी साहेब तुम्ही आम्हाला जे विचारत आहेत, मधुकर काजळे हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेने मधुकर रावांना अनेक पद दिलेली आहेत, अनेक वेळा नगरसेवक केलेला आहे आणि शिवसेनेच्या माध्यमामधून मपा काजळे यांनी चांगल्या प्रकारची कामही केलेली आहे। तिकीट मिळतं न मिळतं हा समाजाचा भाग असतो, तिकीट न मिळाल्यामुळे मपाने नाराज व्हायचं काही कारण नाही, हे एक क्षणचित्र सातत्याने चालूच राहतात। जडणघडणमध्ये मपाचा चांगल्या प्रकारचा हात हा शिवसेनेला होता, काही शिवसैनिकांची मतंसुद्धा त्याला मिळण्याची शक्यता आहे। नगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारचं काम मपाने केलं होतं आणि म्हणून थोडी आघाडी असू शकते, नाकारता येत नाही, परंतु शिवसेनेने जो उमेदवार दिलेला आहे श्यामजी पांडे हा खऱ्या अर्थानं हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांचे आदेश हे शिवसैनिकाला मानावं लागतात, पदाधिकाऱ्यांना मानावं लागतं। वरून आलेला आदेश आम्ही हा मानलेला आहे आणि श्याम पांडे यांची ही तिकीट ही शिवसेनेचे दिलेलं आहे, हे अधिकृत तिकीट असल्यामुळं सर्व शिवसैनिकांना श्याम पांडे यांचं काम करावं लागलेलं आहे। आजही श्याम पांडे 1400 मतांनी आघाडीवरती आहे आणि हे खरं श्रेय जाते आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांना जाते। ज्येष्ठांनी केलेली कामं असतील पण आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी जो आज रात्रंदिवस जे श्रेय घेतलेलं आहे, चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे, हे श्रेय आम्ही आमच्या शिवसैनिकांना देतो। आणि दुसरं श्रेय आमच्या जे खंबीर नेतृत्व आहे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, दादा असतील, हांडेसाहेब असतील, आमचे नाना असतील, त्याचप्रमाणे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आमचे माऊली खंडागळे असतील, माझ्यासारखे कार्यकर्ते सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा जोर लावून आज 1400 मतांनी श्याम पांडे पुढे आहेत आणि श्याम पांडे शिवसेनेचे नगराध्यक्ष 100% राहणार आहेत, यात कुठल्या प्रकारची शंका नाही।